खरीदी नियोजन परचेस प्लॅनिंग। तर खरेदी करायचं ठरवल्यानंतर खरेदीची आपण संकल्पना या अगोदर पाहिलेली आहे, त्याचबरोबर खरेदीची कार्यप्रणाली कशी आहे हे पाहिलेलं आहे। तर आता प्रत्यक्षात उद्योग क्षेत्रामध्ये खरेदीचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर खरेदी नियोजनाची जर व्याख्या पाहिली तर व्याख्या समजून घ्या, योग्य प्रकारचा कच्चा माल, सुटे भाग, सहाय्यक वस्तू, प्रक्रिया केलेली सामग्री इत्यादीची वस्तू निर्मिती करता योग्य वेळेत योग्य त्या प्रमाणात योग्य दर्जाची व योग्य किमतीत खरेदी केली जावी याकरता खरेदीच्या विविध कार्यांची आखणी करण्याची क्रिया म्हणजे खरेदी नियोजन होय। उद्योगधंद्यासाठी ज्या काही वस्तू लागतात, विशेषतः कच्चा माल, विविध प्रकारचे सुटे भाग, या वस्तूंची खरेदी करत असताना काय करावं होतं, योग्य प्रकारचा कच्चा माल, कोणता कच्चा माल योग्य आहे तसा योग्य कच्चा माल, आवश्यक आणि योग्य असे सुटे भाग, त्याच्यासाठी लागणाऱ्या सहाय्यक वस्तू, प्रक्रिया केलेली सामग्री इत्यादीची वस्तू निर्मिती करता योग्य वेळ, म्हणजे ह्या सगळ्या बाबींची आपल्याला योग्य वेळेत योग्य त्या प्रमाणात योग्य त्या दर्जाचे आणि योग्य त्या किमतीत खरेदी करावी लागते, या सगळ्याचं नियोजन किंवा आखणी करणं म्हणजेच खरेदीचं नियोजन करणं होईल। आपल्याला उद्योगधंद्यामध्ये वस्तू तर दर्जेदार बनवायची, वस्तू दर्जेदार बनवायची म्हटल्यानंतर त्यासाठी लागणारे जे सुटे भाग आहेत, कच्चा माल आहे, हा जेव्हा दर्जेदार असेल, ब्रँडेड कंपनीचा असेल किंवा ज्या पूरक उद्योगातून आपण त्या वस्तू घेणार आहे, त्या वस्तू जर ब्रँडेड असतील, चांगल्या दर्जाच्या, गुणवत्ताधारक अतिउच्च दर्जाच्या असतील, तरच आपली उच्च दर्जाची वस्तू तयार होणार आहे। त्यामुळे या बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, ज्यावेळी आपण खरेदीची आखणी करतो त्यावेळी तो माल उच्च दर्जाचाच असला पाहिजे। त्याचबरोबर म्हणजे दर्जा नियंत्रण जो आपला विभाग आहे, या दर्जा नियंत्रण विभागामध्ये सर्व भागांची तपासणी केली जाते, वस्तू तयार केल्यानंतर ती विविध निकषावर तपासून पाहिली जाते आणि ती वस्तू दर्जेदार आहे हे सिद्ध पाहावं लागतं, यासाठी दर्जा हा घटक फार महत्वाचा आहे। त्याचबरोबर किंमत ही योग्य प्रमाणात पाहिजे, दर्जेदार वस्तू घ्यायची किंवा दर्जेदार सुटे भाग घ्यायचे, कच्चा माल घ्यायचा आहे म्हणून जर अवास्तव त्याच्या किमती असतील तर ते आपल्याला परवडणार नाही, कारण कोणत्याही उद्योजकाचा नफा मिळवणे हा मुख्य उद्देश असतो आणि त्या उद्योगातून जर नफा मिळत नसेल तर नुसतीच वस्तू दर्जेदार असून उपयोगाचं नाही, तर वस्तू दर्जेदार तयार करून जास्त प्रमाणात नफा देखील त्याच्यातून मिळाला पाहिजे, त्यामुळं त्या मालाची किंमत जी आहे ही किंमत देखील योग्य प्रमाणात असली पाहिजे, म्हणजे किमतीचा विचार करावा, म्हणजेच काय योग्य त्या प्रमाणात ती वस्तू आपल्याला मिळायला पाहिजे, योग्य त्या वेळेत मिळाली पाहिजे आणि योग्य त्या दर्जाची पाहिजे आणि योग्य त्या किमतीत मिळाली पाहिजे, याची सगळी आखणी करणे म्हणजेच खरेदीचं नियोजन होईल। लक्षात, आता खरेदी नियोजनाची मुख्य उद्दिष्टे काय आहेत पहा, यशस्वीपणे आणि कार्यक्षमतेने आणि काटकसरीने खरेदी करणे ही खरेदी नियोजनाची मुख्य उद्दिष्ट आहे। खरेदी प्रक्रिया यशस्वी व्हावी, ती कार्यक्षमपणे असावी आणि ती खरेदी करत असताना त्यामध्ये काटकसरी व्हावी, जेवढी काटकसर होईल, जेवढी बचत होईल तेवढा आपल्या उद्योगधंद्याला मिळणारा नफा हा जास्त असेल। तर ही तीन उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून खरेदीचं नियोजन केलं जातं, यशस्वीपणे खरेदी केली पाहिजे, कार्यक्षमतेने केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काटकसरीने केली पाहिजे, म्हणजे आपली बचत झाली पाहिजे पैशाची, या उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही खरेदीचं नियोजन केलं जातं। तर खरेदी नियोजन करत असताना या खरेदी नियोजनावर परिणाम करणारे किंवा प्रभाव टाकणारे घटक हे दोन प्रकारचे असतात, एक अंतर्गत घटक आणि दुसरे बाह्य घटक। जसं आपण स्वॉट विश्लेषणामध्ये पाहिलेलं आहे पहा, स्वॉट विश्लेषणामध्ये आपण काय पाहिले,
की उद्योग प्रक्रियेवरती किंवा उद्योगधंद्यावरती अंतर्गत आणि बाह्य घटकांचा परिणाम होत असतो. अंतर्गत घटक हे संस्थेअंतर्गत असतात. योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले तर अंतर्गत घटकांवरती आपल्याला जर योग्य ते परिणाम त्याचे जे आहेत हे आपल्याला काय करता येईल, योग्य त्यावेळी निर्णय घेतल्याने जे दूषित वाईट परिणाम आहेत ते वाईट परिणाम टाळता येतात. तर विशेषतः संघटनेअंतर्गत जी परिस्थिती आहे या परिस्थितीवरती अंतर्गत घटक अवलंबून असतात. तर ते काय आहेत, संघटनेची अंतर्गत परिस्थिती कशी आहे, संघटना अंतर्गत काही घडामोडी चाललेल्या आहेत का, कामगारांचा संप वगैरे असं काय होण्याची शक्यता आहे का, कामगार समाधान नाही का, ह्या घटना जर होत असतील तर काय होतं की उत्पादन प्रक्रिया खंडित होण्याची शक्यता असते. आणि जर असं होणार असेल तर खरेदी मोठ्या प्रमाणात करून काय उपयोगाचं नसतं. तर असं काय होणार नाही या परिस्थिती हाताळणं अगोदर गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ती खरेदीचं नियोजन केलं पाहिजे. संघटनेची ध्येय धोरणे म्हणजे कारखान्याची ध्येय धोरणे काय आहेत त्याच्यानुसार खरेदी झाली पाहिजे. आपल्या उद्योगधंद्याची उत्पादन क्षमता किती आहे त्या उत्पादन क्षमतेनुसार खरेदी झाली पाहिजे. अवास्तव जर खरेदी जास्त मोठ्या प्रमाणात जर खरेदी केली तर भांडवल गुंतून पडेल, तर उत्पादन क्षमता पाहून त्यानुसारच खरेदी झाली पाहिजे. किंवा जर खरेदी कमी केली तर आपण जो खरेदी केलेला माल उत्पादनासाठी पुरणार नाही, त्यामुळे उत्पादन प्रक्रिया खंडित होईल. त्यामुळं खरेदीसाठी जास्त देखील भांडवल गुंतवलं नाही गेलं पाहिजे आणि कमी देखील नाही गुंतवलं पाहिजे. आवश्यक तेवढंच भांडवल गुंतवून उत्पादन क्षमतेनुसार ती गुंतवणूक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादी वस्तू आपल्याला योग्य अशी मिळाली नाही, दर्जेदार मिळाला नाही, तर तो वस्तू नाकारता देखील आली पाहिजे. वस्तू खरेदीस लागणारा कालावधी, वस्तू खरेदी आपण करत असताना ऐनवेळी खरेदी करून उपयोग नाही, तर काही माल शिल्लक असतानाच खरेदी केली पाहिजे. कारण ऐनवेळी आपण खरेदीची ऑर्डर दिली ती जर वेळेत नाही मिळाली तर मग काय होईल, त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन प्रक्रिया त्या ठिकाणी देखील खंडित होण्याची शक्यता असते. तर वस्तू खरेदीस लागणारा कालावधी देखील महत्वाचा आहे, तो किती वेळ लागणार आहे त्या ठिकाणी. माल साठा, वस्तू खरेदी केल्यानंतर ती योग्य प्रमाणात योग्य त्या ठिकाणी साठवण्याची व्यवस्था असली पाहिजे. ती आपण कुठे साठवली साठवणार आहे याचं देखील नियोजन खरेदी करताना केलं पाहिजे. खेळतं भांडवल, तर या खेळत्या भांडवलातला किती खर्च त्या खरेदीसाठी आपण त्या वस्तू खरेदीसाठी करणार आहे. आणि संदेशवहन यंत्रणा, की त्याचा पाठपुरावा करून त्या वस्तू आणण्यासाठी ही जी यंत्रणा जी कार्यान्वित आहे ही यंत्रणा देखील चांगल्या प्रकारची कार्यान्वित असणं गरजेचं आहे. तर हे संस्थेचे अंतर्गत घटक आहेत, याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतो, पण ते संस्थेचे अंतर्गत घटक असल्याने त्यात बदल करून त्या घटकांवरती नियंत्रण ठेवता येतं. आता संस्थेचे जे बाह्य घटक आहेत या बाह्य घटकावरती मात्र नियंत्रण ठेवणं थोडं अवघड असतं, कारण आकस्मिक ओढवलेली परिस्थिती असते. व्यापार चक्र, हे पहा व्यापार चक्र, कधी कधी आकस्मिक व्यापार चक्र जे आहे हे चालणारा उद्योग अचानक बंद पडण्याची शक्यता असते, काही दिवस बंद पडण्याची शक्यता असते, त्याला व्यापार चक्र म्हटलं जातं. उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती आली, जसं आता कोरोना संसर्ग चालू आहे, तर या कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने जोडून काय केलं की सगळ्या कंपन्या बंद ठेवा, महिनाभर दोन महिने बंद ठेवा, त्याच्यामुळे पूर्ण जे नियोजन आहे ते नियोजन कोलमडतं, त्यामुळे खरेदीचं नियोजन देखील या ठिकाणी कोलमडलं जातं. त्यानंतर किमतीतील चढ उतार, किमतीमध्ये जर चढ उतार झाले तर त्याचा उत्पादन प्रक्रियेवरती देखील परिणाम होतो. किंमत अगदी कमी झाली तर जास्त उत्पादन तयार करून ते साठवून ठेवावं लागतं किंवा मग उत्पादन कमी करावं लागतं. किंमत जर वाढली, मागणी वाढली, तर उत्पादन वाढवावं लागतं. तर या किमतीतील चढ उतारीचा देखील खरेदी नियोजनावरती परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर शासकीय धोरण, शासनाचं जर धोरण अनुकूल असेल तर सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळतात, त्यामुळे उत्पादन प्रक्रिया आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन त्या ठिकाणी तयार करू शकतो. पण शासनाचं धोरण जर प्रतिकूल असेल तर उत्पादन प्रक्रियेवर देखील या ठिकाणी परिणाम होतो. त्यानंतर शासनाचं आयात धोरण किंवा निर्यात धोरण, आयात निर्यात धोरण, आपण जो काय माल कच्चा माल असेल किंवा मशिनरी असेल ती परदेशातून आयात करणार आहे किंवा आपला माल जर परदेशात जाणार आहे, निर्यात धोरण, ही दोन्ही धोरणं देखील महत्वाची आहेत. ही संस्थेच्या बाह्य घटकांवरती अवलंबून आहेत किंवा संस्थेचे बाह्य घटक त्यांना म्हणता येईल. त्याचबरोबर कर्जविषयक धोरण, शासनाचं जे
कर्ज विषयक धोरण आहे किंवा बँकांचं वित्तीय संस्थांचं कर्ज विषयक धोरण हे जर अनुकूल असेल तर भांडवल मिळवण्यासाठी काहीही अडथळा येत नाही आणि त्यामुळे खरेदी वेळेत आपल्याला खरेदीचं नियोजन करून खरेदी करून ती व्यवस्थित उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवता येते. पण कर्ज विषयक धोरण जर प्रतिकूल असेल तरी देखील उत्पादन प्रक्रियेवरती परिणाम होतो, पर्यायाने खरेदीच्या नियोजनावरती देखील परिणाम होऊ शकतो. या सर्व घटकांचा परिणाम संघटनेच्या ध्येय धोरणावर व यशापयशावर होत असतो. हे जे बाह्य घटक आहेत या बाह्य घटकांचा जो परिणाम आहे संघटनेची जी ध्येय धोरणं आहेत ही ध्येय धोरणं यशस्वीपणे राबवली जातात की नाही किंवा त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे त्याच्यावर जर मात केली तरच त्या उद्योगामधलं यश अवलंबून असत. किंवा या बाह्य घटकावर वेळीच जर नियंत्रण ठेवता आलं नाही, अंतर्गत घटकावर वेळीच जर नियंत्रण ठेवता आलं नाही तर अपयश देखील त्या उद्योगामध्ये येऊ शकतो. म्हणजेच संघटनेचं जे किंवा कारखान्याचं जे यशापयश आहे या अंतर्गत आणि बाह्य घटक त्याच्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थिती आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं तोडगा काढतो कशावर नियंत्रण ठेवतो यावरती हे यशापयश अवलंबून असतं. खरेदी नियोजनात बाह्य परिस्थितीचा विचार करून त्यातून मार्ग काढला जातो. या बाह्य परिस्थितीचे घटक सांगितले पा याच्यावर जर बारकाईने त्याच्यावर अभ्यास केला तर त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येऊ शकतो. संभाव्य अडथळ्यांचा अगोदरच विचार करून याच्यामध्ये जे काही अडथळे येणार आहेत त्यांचा जर अगोदरच विचार करून खरेदीचे कार्य यशस्वीपणे आणि कार्यक्षमरित्या पूर्ण केले जाते. म्हणजे जे काही परिस्थिती उद्भवणार आहे अडचणी येणार आहेत अडथळे येणार आहेत त्यांची जर अगोदरच आपण सोडवणूक केली किंवा काही घटकांकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानुसार जर आपण खरेदीचं नियोजन केलं तर भांडवल गुंतून पडणार नाही किंवा तोटाही आपल्याला होणार नाही. तर अशा प्रकारे खरेदीचे योग्य प्रकारे नियोजन होणं गरजेचं आहे. ठीक आहे, लिहून घ्या.